एक मुख्यमंत्री बाजूच्या राज्यातला आमची गावं खेचून घ्यायचा प्रयत्न करतो, एक राज्य आमचे उद्योग खेचून घ्यायचा प्रयत्न करतोय, छंडासारखे बसलात तुम्ही। सर, काल सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या संदर्भात सुनावणी झाली आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला खडेबोल सुनावलेले आहेत, कारण की एकाही निवडणूक आयुक्त संपूर्ण निवडणूक आयुक्ताचा संपूर्ण कार्यकाळ झालेला नाहीये। निवडणूक आयोगाचा अनुभव सध्या शिवसेना घेते, ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं, शिवसेना हे नाव गोठवण्यात आलं, जर एखादा तटस्थ विपक्ष निवडणूक आयोग असता तर हे घडलं नसतं। पण या देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्था या दबावाखाली काम करतात असं जे बोललं जात आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग सुद्धा आहे, ह्याच्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलेलं, निवडणूक आयोगानं शेषन यांचा उल्लेख केला, आपण पाहिलं असं की शेषन ह्यांच्यानंतर एक मजबूत निवडणूक आयुक्त लाभला नाही। बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय हिंदुहृदय सम्राट यांचंही तेच म्हणणं होतं शेषन यांच्या संदर्भात, आणि म्हणूनच शेषन हे निवृत्तीनंतर राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले स्वतंत्रपणे, तेव्हा या देशामध्ये एकमेव शिवसेना हा पक्ष होता। बाळासाहेब ठाकरेंनी शेषन यांना बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेकडली सगळी मतं शेषन यांना दिली, यासाठी की शेषन यांचा कणखर घटनेचं रक्षण करणारा, कायद्याचं पालन करणारा, कोणत्याही दबावाखाली न झुकणारा निवडणूक आयुक्त आम्ही पाहिला, आणि अशाच प्रकारचा राष्ट्रपती देशाला हवा होता। म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाचं माझ्या पक्षाप्रति आभार मानतो की त्यांनी लोकभावनेला वाचा फोडला। गंभीर आरोप सुप्रीम कोर्ट ने लगाया है कि सेंट्रल को जो है सीईसी और ईसी को अपॉइंट अपने मन से नहीं करना चाहिए, कैसे देखते हैं लगातार। ये तो घटनात्मक संस्था है सर, ये घटनात्मक संस्था, इलेक्शन कमीशन ये घटनात्मक संस्था है, संवैधानिक संस्था है और सबसे महत्वपूर्ण संस्था है। इस देश की डेमोक्रेसी, चुनाव, सब कुछ उनके हाथ में होता है, और ऐसी संस्था अगर किसी की गुलाम बनकर काम करे या जो भी पर के जो रूलर्स होते हैं उनके मन मर्जी के मुताबिक उनके अपॉइंटमेंट हो, तो इस देश में डेमोक्रेसी नहीं रहेगी। और एक ऑब्जर्वेशन जो है कि कोई भी चुनाव आयुक्त अपना कार्यकाल पूरा नहीं कर पा रहा, क्यों? कि हमारा ऑब्जर्वेशन नहीं है, ये ऑब्जर्वेशन है हमारे सर्वोच्च न्यायालय का, और सर्वोच्च न्यायालय का अनुभव, इलेक्शन कमीशन का अनुभव आजकल शिवसेना सबसे पुरानी पार्टी ले रही है। जिस तरह से हमारे चिन्ह को खत्म कर दिया, जिस तरह से हमारे पार्टी का नाम खत्म कर दिया, ये राजनीतिक निर्णय, ये कोई तटस्थ या विपक्ष निर्णय नहीं। सब बॉलीवुड लगातार, सब बॉलीवुड लगातार चर्चों में रहता है, ऋचा चड्ढा ने ऐसा कहा है। कर्नाटक के मुख्यमंत्री बसवराज यांनी आणखी एक ट्वीट केले, आताच त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिथावणीवर वक्तव्य करू नये, आमच्या सीमा भागांचं रक्षण आम्हाला व्यवस्थितपणे करता येतं। या उलट सोलापूर आणि अक्कलकोट सारखे जे कन्नड भाषिक प्रदेश आहेत त्यांनी देखील आमचं सामील व्हावं। महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर दुर्बल सरकार अस्तित्वात आल्यामुळे आणि सरकारचे प्रमुख देवधर्म तंत्रमंत्र ज्योतिष ह्याच्यामध्ये अडकल्यामुळे कर्नाटकातून किंवा अन्य राज्यातून, गुजरात असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्रावरती असे हल्ले होत आहेत। कोणी आमचे उद्योग पळवत आहे, कोणी आमचे जमिनी गावं पळवत आहे, आणि त्याच्यावर ठामपणे भूमिका घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उभे नाही आहेत। फक्त हे शक्य नाही, एकही गाव जाणार नाही असं बोलून चालत नाही। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातलेला आहे, आम्हाला लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राचं राज्य करताना। आतापर्यंत कोणत्याही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची अशी हिंमत झाली नव्हती। ते मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि तुम्हीही भाजपचे राज्यकर्ते आहात, हे जरा लक्षात घ्या। म्हणजे असं आतून काय संगनमत चाललंय का की गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने महाराष्ट्राची गावं, तालुके, जिल्हे पळवायचे आणि हा महाराष्ट्र देशाच्या नकाशावरून खतम करायचा, हा सह्याद्री, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि दुसऱ्या बाजूला
भारतीय जनता पक्षाचे लोक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जे आहेत त्यांच्यावर हल्ले करत राहायचो आणि आमचं मनोधैर्य खच्ची करायचं, अशा प्रकारचं एक मोठं षडयंत्र कुठे पडद्यामागे रचलं जाते का अशी आता भीती वाटते. पण सांगतो, सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचं, सरकार दुर्बल असेल महाराष्ट्राचं, सरकार मिंधे असेल महाराष्ट्राचं, पण आजही शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावील. 106 हुतात्मे झाले आहेत, अजून आम्ही हुतात्मे देऊ, रक्त सांडू, आम्हाला तुरुंगाची आणि रक्त सांडण्याची भीती नाही. महाराष्ट्रानं सीमाप्रश्नासाठी, शिवसेनेनं सीमाप्रश्नासाठी एकमेव पक्ष आहे, 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय, आम्ही भोगू. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय, समजा महाराष्ट्राकडे वाकड्या जजरनं पाहाल तर याद राखा की तुमचे बकबक बंद करा, हे घेऊ आणि ते घेऊ. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात, विसरू नका. त्यावेळी आपण देखील स्वतः गेले होतो, मी तिथे वारंवार गेलेलो आहे सीमा भागामध्ये आणि परत जाईल. मी सीमा भागामध्ये शिवसेनेसह परत जाईल. मी गांडू नाही, शिवसेना गांडूंची औलाद नाही. मी परत सांगतो, जर हा विषय असा असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सीमा भागाचा भार होता, ते अजूनपर्यंत गेल्या 10 का गेले नाही? किती मंत्री गेले सीमा भागात, बेळगाव, कारवार, सहनिपाणी, खानापूर, भालकी, किती जण गेले मला सांगा. चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात आणि तिकडे त्यांचंच कौतुक करून येतात, हे आमच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार. आम्ही जाऊ, आम्ही लढू आणि प्राण गेला तरी हरकत नाही. आम्हाला सरकार कोणाचं ह्याची पर्वा नाही, आमचं सरकार जरी असतं आणि हा विषय आला असता तरी आम्ही गेलो असतो. गलवान के वीरों का एक बार फिर से अपमान किया गया है. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये भाजपचं सरकार आहे, सत्तेत देखील केंद्रात देखील भाजपचं सरकार आहे, परंतु काय ते तुमचे कोणते 40 आमदारांचा जो गट आहे ना स्वाभिमानी महाराष्ट्राचा, स्वाभिमानासाठी आम्ही काहीतरी शिवसेनेतून बाहेर पडलो, कुठे गेलाय तुमचा स्वाभिमान? कुठे शेण खातोय, कुठे पेंड खातोय तुमचा स्वाभिमान? एक मुख्यमंत्री बाजूच्या राज्यातला आमची गावं खेचून घ्यायचा प्रयत्न करतोय, एक राज्य आमचे उद्योग खेचून घ्यायचा प्रयत्न करतोय, छंडासारखे बसलात तुम्ही.